आता मागल्या लेक्चरला आपण काय काय बघितलं, तर वेगवेगळ्या परिसंस्था बघितल्या. परिसंस्था आपल्याला कशा बघायला मिळतात रे, म्हणजे त्याला बायोम्स म्हणतो आपण. मोठ्या परिसंस्था असतात त्यांना काय म्हणलं जातं, बायोम्स म्हटलं जातं. दोन बायोम्स होते, कोणते कोणते, भू परिसंस्थेचे आणि दुसरा म्हणजे जलीय. आता जलीय मध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि खाऱ्या पाण्यातील किंवा खाडीतील परिसंस्था असे आपल्याला बघायला मिळतात. आणि आपल्याला ह्याच्यावरती म्हणजेच कुठं, भूमीवरती जर बघितल्या तर भूमीवरती आपल्याला कोणत्या बघायला मिळाल्या, दोन परिसंस्था. कोणत्या कोणत्या, गवताळ परिसंस्था आणि दुसरी जंगलातील परिसंस्था. बघा, ह्या सगळ्या परिसंस्था तर मिळाल्या. मग आता हे परिसंस्थेमध्ये मानवाचा जो हस्तक्षेप आहे त्यामुळे परिसंस्थेचा काय व्हायला लागलाय, ऱ्हास व्हायला लागलाय, म्हणजे नष्ट व्हायला लागलेले आहेत. तर आता कोणत्या कोणत्या बघा, विविध कृतींच्या परिसंस्थेच्या कार्यावर घातक परिणाम होतो आणि त्यामुळे परिसंस्थेचा काय होतो रे, ऱ्हास होतो. उदाहरणार्थ काय बघा, खाणकाम मोठ्या प्रमाणात आपण काय करतो, वृक्षतोड करतो आणि जमिनीचा वापर बदलू शकतो. तसेच सजीव आणि निर्जीव घटकांचा संबंधही काय होतो, बिघडतो. म्हणजे बघा, मानवाच्या हस्तक्षेपामुळं किंवा मानवाच्या ह्या कृतींमुळं आपल्याला काय बघायला मिळतं, तर मानवी कृतींमुळं ह्या गोष्टी सगळ्या घडताना दिसतात आणि त्यामुळे परिसंस्था काय होतात, ऱ्हास होतात. मग आता बघा, परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती, लोकसंख्या वाढ व संसाधनांचा वाढलेला वापर. बघा, परिसंस्थेचा ऱ्हास होण्यासाठी मानवी कृती आणि प्रक्रिया कोणत्या, तर पहिली आपल्याला बघायला मिळेल कोणतं, लोकसंख्या वाढ आणि संसाधनांचा वाढलेला वापर. मग आता लोकसंख्या वाढ, लोकसंख्या वाढीमुळे काय झालं रे, लोकांना राहण्यासाठी घरं कमी पडायला लागली. त्यांनी काय केलं, वृक्षतोड करायला चालू केली, तिथं घरं बांधायला चालू केली, तिथं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्याचा लाकडाचा वापर वाढायला लागला, ह्या सगळ्या गोष्टी. मग बघा, परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक गटात येतो. कुठल्या गटात येतो, भक्षक गटात. मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात, गरजेपुरत्या. परंतु लोकसंख्या वाढीमुळे काय झालं रे, मानव गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधन संपत्ती घेत राहिला. म्हणजे माणूस हा काय करतोय, पर्यावरणाकडनं पृथ्वीकडून काय ना काहीतरी गोळाच करतोय. देण्याचं काय भानगडच नाही, घेणंच जास्त चालू आहे. आणि त्यामुळे काय व्हायला लागलं बघा, जीवनशैलीच्या नवीन बदलामुळे मानवाची जगण्यासाठी किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिक मागणी वाढली आहे. काय झाली, किमान गरज. किमान गरज पहिलं काय होतं रे, पोटाला दोन वेळा खायला मिळालं, राहायला जागा असली, राहायला जागा, पोटाला दोन वेळा खायला, अंगावरती कपडे झाले की विषय संपला. आता पोटाला खायला पाहिजे चमचमीत, राहायला पाहिजे बंगला चार चार एकरात पसरलेला, बरोबर आहे, बरोबर आहे, मोठा बंगला पाहिजे, आईट दाखवायला पाहिजे, त्याच्यानंतर काय पाहिजे, फोर व्हीलर पाहिजे, टू व्हीलर पाहिजे, घरात माणूस एक, गाड्या चार चार, बरोबर आहे, घरात माणूस एक आणि गाड्या चार चार फिरवणार, असा जो प्रकार व्हायला लागलाय. म्हणजेच काय, आपली मागणी ही किमान गरजेपेक्षा अधिक आपण कुणाकडे मागायला लागलोय, परिसंस्थेकडे किंवा निसर्गाकडे मागायला लागलोय. त्यामुळे परिसंस्थेवर काय पडतोय रे, ताण. मग टाकाऊ पदार्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता बघा, प्रत्येकाच्या घरात चार चार पाच पाच मोबाईल आहेत ना, प्रत्येकाच्या घरात आपल्याला बघायला मिळतात चार चार पाच पाच मोबाईल. मग ही जी गरज आहे वाढत निघालेली आहे आणि हे वाढत निघाल्यामुळं बघा, लोकसंख्या वाढीमुळे तर गोष्ट झालेलीच आहे, त्यामुळे संसाधनाचा वापर सुद्धा वाढला, त्यामुळे परिसंस्था काय व्हायला लागली, ऱ्हास व्हायला लागली. दुसरा प्रकार कोणता आला, दुसरा प्रकार कोणता आला, शहरीकरण. शहरीकरणामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, शहरांची तर वाढ जोरात झाली आहे. शहरांची वाढ तर सतत, म्हणजेच आपल्याला वाढत्या शहरीकरणाचा सतत प्रक्रियेमुळे जास्तीची घर बांधणी, पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेत जमीन, दलदलीचा भाग, पाणथळी क्षेत्र, जंगले, गवताळ प्रदेशांचा वापर होतो आणि यामुळे परिसंस्थेमध्ये मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलते किंवा नष्ट होते. म्हणजे बघा, शहर उभा करण्यासाठी माणसानं फक्त घर बांधणीच नाही, त्याच्यासाठी शेत जमिनी पण वापरल्या, दलदलीचे भाग पण वापरले,
पाणथळी क्षेत्र पण वापरली, जंगलं तोडली, गवताळ प्रदेशांचा वापर केला, कुठं गावल तिथं घर बांधायचंच. शहरांमध्ये आपल्याला काय कंडिशन बघायला मिळते, काही घर ही म्हणजे थोडक्यात आपल्याला काय बघायला मिळतात, दलदलीच्या क्षेत्रामध्ये खाली खोदून तिथं काय करायचं, वरती भरून घ्यायचं, तिथं माती टाकायची, बुरुम टाकायचा, सगळं भरून घ्यायचं आणि तिथं घर बांधायचं. म्हणजे बघा, दलदल ही सुद्धा एक काय आहे, परिसंस्था आहे. ही परिसंस्था काय झाली, नष्ट झाली. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की जंगल तोडायचं आणि तिथं सगळी घरच बांधायची. म्हणजे अशा ज्या गोष्टी घडतात त्यामुळे काय व्हायला लागलंय, शहरीकरणाचा सुद्धा कशावरती परिणाम होतोय, तर कशावरती परिणाम बघायला मिळतो, तर परिसंस्थेच्या ऱ्हासावरती परिणाम बघायला मिळतो. औद्योगिकरण, वाहतूक, बघा आपल्याकडे औद्योगिकरण कारखाने वगैरे आहेतच. आता औद्योगिक क्रांती, मला वाटतं आपण इतिहासमध्ये आता शिकलेलो असेल, औद्योगिक क्रांती घडली, बरोबर आहे. तर औद्योगिक क्रांतीमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, काय बघायला मिळालं, कुठं औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली, युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. म्हणून कुठल्या देशाला आपण जगाचा कारखाना, युरोपला आपण काय म्हणतो, जगाचा कारखाना म्हणतो. म्हणजे बघा आपल्याला काय बघायला मिळतं, औद्योगिक क्रांती, वाहतूक, वाढत्या औद्योगिक क्रांतीला लागणारा कच्चा माल नैसर्गिक जंगले तोडून मिळवला जातो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपल्याला कारखान्यामध्ये जर समजा काय लागत असेल, इंधन लागत असेल, तर कोणाचा वापर करायचा, लाकडाचा वापर करायचा. मग लाकूड कुठून आणायचं, जंगल तोडून आणायचे. तर या पद्धतीनं त्यामुळे जंगलांचा काय व्हायला लागला, नाश. वाहतूक वाढत झाल्याने त्यासाठी सुविधा वाढवताना बरेच जंगलातून किंवा पाणथळ जागेवर रस्ते, रेल्वे मार्गांचे जाळे पसरलेले जाते. म्हणजे बघा, सगळीकडे आपण आता रेल्वे मार्ग असेल, वाहतूक असेल. आता आपल्याला माहित आहे, विचार करा, जमिनीवरून पण आपण कुठं जात होतो, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात होतो. आता मुंबईमध्ये काय केलं रे, सी लिंक बांधली, समुद्रातून वरळीवरून डायरेक्ट आपल्याला काय करता येते, जाता येते, बायपास केला. मला सांगा आपण काय केलं रे, हे जमिनीवरून पण तिथं जाता येत होतं ना, वरळीला, वरळीवरून जुहूला वगैरे वगैरे अशा त्या ठिकाणांवरती जाता येत होतं. परंतु ती सीलिंक बांधायची काय गरज होती, त्याच्यामुळे कुणाचा कुणावरती परिणाम केला, आपण समुद्रातल्या जलचरांवरती परिणाम केला, बरोबर आहे. हा, आपण आपली सोय बघितली, काय जे अंतर जाण्यासाठी आपल्याला तास, दोन तास लागत होते, त्याचा अर्ध्या तासात जाते, ही सोय झाली आपली. परंतु आपण परिसंस्थेवरती काय केला, त्याचा परिणाम केला. लक्षात घ्या, आपण आपली सोय केली, नो डाऊट, प्रगती करतोय, नो डाऊट. परंतु प्रगती करत असताना आपण परिसंस्थेवरती पण काय करतोय, परिणाम करतोय, हे विसरता कामा नाही. ठीक आहे, म्हणजे बघा, रेल्वे मार्ग, रस्ते, त्यानंतर पर्यटन, निसर्ग निरीक्षण, मनोरंजन, देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक निसर्गरम्य परिसरात येतात. या पर्यटकांकरिता अशा ठिकाणाच्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात, त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊन तिची मोठ्या प्रमाणात हानी होते. म्हणजेच काय रे, तर आता आपल्याला माहित आहे, पर्यटनासाठी आपण आता उदाहरणार्थ महाबळेश्वरला फिरायला जातो. महाबळेश्वरला फिरायला गेल्यानंतर आपण काय गप असतो, काहीतरी खायला घेतो, त्याच्यापासून प्लास्टिक मिळतं ते तिथंच फेकतो, बरोबर आहे. त्यामुळे काय होतंय रे, तिथं जेवढे पर्यटक जास्त येणार तेवढं काय होणार रे, ही अशी घाण जास्त होणार. आणि ही घाण जास्त होणार तर त्याचा परिणाम कोणावरती होणार रे, तिथल्या स्थानिक गोष्टींवरती परिणाम होणार. स्थानिक गोष्टीवरती परिणाम होणार आणि ताण पण पडणार, कारण का तिथल्या, म्हणजे उदाहरणार्थ आपण आता समजूया की बर्गेवाडी या गावामध्ये पर्यटन स्थळ आपण उभा केलं. आता बर्गेवाडीची लोकसंख्या किती आहे, 1000-1500, बरोबर आहे. 1000-1500 लोकसंख्येनं जो कचरा तयार केला जातो तो आपण इथं साठवतोय, बरोबर आहे. काय आपल्याला जास्त हे होत नाही, प्रॉब्लेम येत नाही, काय नाही. परंतु समजा बर्गेवाडी झालं पर्यटन स्थळ आणि बर्गेवाडीत जर 1,00,000 लोक दररोज यायला लागली तर काय होईल, बर्गेवाडीमध्ये कचरा खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि हा कचरा कशामुळे वाढला, पर्यटनामुळे वाढला. असं पर्यटनामुळे बऱ्याच ठिकाणी घडतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण काय म्हणू शकतो, देवदर्शन असतील, काय असतील, तिथं सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात. खूप मोठ्या प्रमाणात कचरा वाढतो, पायाभूत सुविधा द्याव्या लागतात,
पायाभूत सुविधा म्हणजेच काय, तरी तिथं आपल्याला म्हणजेच काही वेळेला तंबूंची सोय किंवा काय म्हणू शकतो आपण पाण्याची सोय, त्याच्यानंतर आणि कसली त्या गाड्या उभा केल्या जातात कसल्या, तर म्हणजे मलमूत्र वगैरे विसर्जनासाठी आपल्याला गाड्या वगैरे उभा केल्या जातात माहिती आहे, प्लास्टिकचे संडास उभा केली जातात, तर हे ह्यावरती काय पडतो, ताण पडतो आणि हे सगळं काय करू शकत नाही, पेलवू शकत नाही, आणि त्यामुळे तिथल्या गोष्टींचा किंवा तिथल्या पर्यावरणावरती किंवा तिथल्या परिसंस्थेचा ऱ्हास होण्याची सुरुवात आपल्याला बघायला मिळते. बघा त्याच्यानंतर मोठी धरणं बांधली, मोठी धरणं बांधली की काय होते रे, धरणाच्या पाठीमागे पाणी साठा वाढत जातो आणि त्यामुळे पाणी जमिनी कुठे येतात ते पाण्याखाली यायला चालू होतात, मग तिथली गावं उठवावी लागतात. बघा जंगले गवताळ प्रदेश जलीय परिसंस्थेत रूपांतरित होते आणि धरणामुळे काय होते, बघा नदीच्या खालच्या बाजूला पाण्याचा प्रवाह कमी होतो आणि याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था काय व्हायला चालू होतात, नष्ट व्हायला चालू होतात. कारण आपल्या मनाला येईल त्यावेळी आपण पाणी सोडणार ना, मनाला येईल त्यावेळी पाणी बंद करणार, मनाला येईल त्यावेळी पाणी सोडणार, काय व्हायला चालू होणार आहेत. ज्या परिसंस्था नदी नाल्यामध्ये तयार झालेल्या असतात त्यांचं याच्यामध्ये खूप मोठं नुकसान व्हायला चालू होतं. युद्ध जमीन पाणी खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणामुळे मानवी समूहात स्पर्धा मतभेदातून युद्ध होतात आणि युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव सुरू स्फोट केले जातात, त्यामुळे फक्त जीवितहानी होत नाही तर निसर्ग नैसर्गिक परिसंस्था मोठे बदल होतात आणि त्या नष्ट सुद्धा होतात. आता उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे की अमेरिकेनं नागासाकी आणि हिरोशिमावरती अणुबॉम्ब टाकले, तिथं गवत सुद्धा उगवायचं बंद झालं, कितीतरी मोठी शहरं नष्ट झाली आणि अजून पण तिथं प्रॉब्लेम आहेत. अजून कसले प्रॉब्लेम आहेत, तर आता सुद्धा तिथं वंधत्व किंवा अपंगत्व अशा गोष्टी बघायला मिळतात. का, अजून तिथल्या वातावरणामध्ये काय आहे, अणूची रेडिएशन म्हणजे काय किरणोत्सार आहे आणि किरणोत्सार हा आपल्या शरीरावरती घातक परिणाम करतो. म्हणजे बघा तिथं जे अणुबॉम्ब टाकले त्याच्यामुळे तिथल्या परिसंस्थेचा काय झालाय, नाश झाला, तिथला परिसंस्था काय झाली, नाश झालाय. त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, महापूर आहे, दुष्काळ आहे, यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा काय होते व मानवी हस्तक्षेपामुळे सुद्धा काय होते, नैसर्गिक परिसंस्थेची वेगवेगळ्या प्रकारे काय होते, परिसंस्थेत रूपांतरित होते आणि काही परिसंस्था तर काय होतात, पूर्णपणे ऱ्हास होतात, तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात. बघा काही परिसंस्था आपलं रूपांतर करतात, काही परिसंस्थेचं ऱ्हास व्हायला चालू होतो, कमी व्हायला चालू होतात आणि काही परिसंस्था तर नायनाटच होतोय त्यांचा, परत ते आपल्याला परिसंस्था दिसतच नाहीत. त्यानंतर बघा नैसर्गिक परिसंस्था जीवावरणातील संतुलन राखण्यात महत्वाची भूमिका बजावतात, म्हणून त्यांचे संरक्षण करणे महत्वाचे असते. बघा नैसर्गिक परिसंस्था हे जीवन संतुलनामध्ये खूप महत्वाचं काय करतात, भूमिका बजावतात. जर परिसंस्थेमध्ये आता उदाहरणार्थ म्हणजेच आपण जर बघितलं तर असं दिसून आलंय की दरवर्षी किमान म्हणजेच 3-4% वनस्पती नष्ट होत आहेत, वनस्पतींचे प्रकार नष्ट होत आहेत आपण म्हणू शकतो. मासे जर वनस्पतींचे प्रकार नष्ट व्हायला लागले दरवर्षी जर 3% झालं, आपण 10 वर्षात 30% जातील. मग त्यामध्ये भाताचं पीक जर नष्ट झालं तर एक परिसंस्था खूपच कोलमडून पडेल आणि ती परिसंस्था जर कोलमडून पडली तर त्याचा आपल्यावरती किती वाईट परिणाम होईल ना. कारण आपल्याला दररोजच्या जेवणामध्ये भात आपल्याला लागतो, तांदूळ गरजेचा आहे, जर समजा ते नष्ट झालं, पीकच नष्ट झालं तर काय, दररोज काय आपण मांस खाणार नाही बरोबर आहे आणि दररोज खाणं योग्य पण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, हा नुसतं मांस खाणं ते पण आपल्याला हे नाही आहे बरोबर, म्हणजेच आपण पर्याय शोधायचा प्रयत्न केला, नुसतीच भाकरी खायची ते पण शक्य नाही. म्हणजे त्यामुळं काय होत असतं, होत एखाद्या परिसंस्थेवरती त्याचा परिणाम होतो आणि परिणाम झाला तर आपल्यावरती, म्हणजे उदाहरणार्थ जर तांदूळ पीक किंवा भात पीक नष्ट झालं तर आपल्याला पूर्णपणे काय व्हायला लागेल, उपासमारीनं लोक मरतील. कारण त्यांना लागणारी जी काही गोष्ट आहे ती काय होईल, नष्ट होऊन जाईल. बघा परिसंस्था ह्या काय असतात, परिसंस्था
कशा पद्धतीने काम करतात, परिसंस्था एकमेकांबरोबर कशा सांगडीने काम करत असतात, वेगवेगळ्या परिसंस्था कशा बघायला मिळतात. मोठ्या परिसंस्थेला आपण बायोम्स म्हणतो. बायोम्स मध्ये आपल्याला भू परिसंस्था, जलीय परिसंस्था येतात. भू परिसंस्थेमध्ये आपल्याला गवताळ आणि जंगलाच्या परिसंस्था बघायला मिळतात. जलीय परिसंस्थेमध्ये गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील परिसंस्था बघायला मिळतात. आणि परिसंस्थेवरती मानवी हस्तक्षेपामुळे काय काय परिणाम होतात किंवा ऱ्हासाची कारणं कोणती आहेत, तर लोकसंख्या वाढ, त्याच्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं, साधन संपत्तीचा अतिरिक्त वापर, त्याच्यानंतर शहरीकरण, त्यानंतर रस्ते बांधणी, औद्योगिकरण, मोठी धरणे, युद्धे, या सगळ्यांचा परिणाम एकत्रितपणे परिसंस्थाचा ऱ्हास आणि नष्ट होण्यासाठी होत असतो. म्हणून आपण परिसंस्थेमध्ये राहत असताना आपले आपण एक सुज्ञ आहोत आणि सुज्ञपणानं आपण परिसंस्था काय केली पाहिजे, जपली पाहिजे, हे आपल्या मनामध्ये बांधवलं पाहिजे. म्हणून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला, यायला लागला आणि पर्यावरणाची महती, पर्यावरणाबद्दल जागृती आपल्यामध्ये आता करण्यास सुरुवात झाली. तर ही परिसंस्थेची जागृती करण्यासाठी आपल्याला असे वेगवेगळे चॅप्टर बघायला मिळतात. लक्षात आला चॅप्टर काय आहे, कशा पद्धतीनं काम करतोय. ओके,